नमस्कार, मी विजस ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। कवठे मांकड़ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव, दुधे भावीच्या एकाला कोरोनाची लागण, तर सांगली जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 4 रुग्ण। जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांची माहिती। संपूर्ण महाराष्ट्रभर सांगली इस्लामपूर पॅटर्न निर्माण करणाऱ्या सांगली जिल्ह्यातल्या कवठे मांकड़ तालुक्यातील दुधे भावी या गावात एक कोरोना बाधित रुग्ण सापडला असून त्याच्यासह जिल्ह्यात एकूण 4 कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली। सदरची व्यक्ती दिनांक 27 एप्रिल रोजी मुंबई येथून आली होती। सदर व्यक्ती काल फीवर क्लिनिकमध्ये तपासणीसाठी आली असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता लक्षणे संशयास्पद वाटल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर DR पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय साळुंके यांच्याशी संपर्क साधला। यानंतर सदर व्यक्तीला कालच मिरज येथील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले व कोरोना तपासणीसाठी स्वॅब पाठवण्यात आला होता। ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे। या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना मिरज येथील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात येत आहे, तर दुय्यम संपर्क बाधितांना कवठे मांकड येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात येत आहे। या व्यक्तीचे मूळ गाव वाळवा तालुक्यातील येडे निपाणी असून ही व्यक्ती दुधे भावी येथे आपल्या मामाकडे आली होती। त्यामुळे दुधे भावी व येडे निपाणी या दोन्ही ठिकाणी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।